राजकारण म्हटलं की पुरुष प्रधान संस्कृती असं म्हटलं जातं, तिथं महिला कमी दिसतात, म्हणजे दिसत नाही तसं नाही पण कमी दिसतात, आणि मग त्यांचा वावर, त्यांना सहजतेनं वावरण्यासाठी असलेलं वातावरण याची पण चिंता लागून राहिली असते. त्यामुळे एखाद्या घरात ती महिला जर असं आपण म्हटलं की ती राजकारणात प्रवेश करते तर घरातल्यांपासून शेजारच्या पाजाराच्यांना पण काळजी वाटायला लागते. पण आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत, आपण 21व्या शतकात आहोत आणि भरपूर मुली राजकारणात येत आहेत. आणि मला या भारत जोडो पदयात्रेमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटली की बघा, नताशा आव्हाड, जितेंद्र आव्हाडांची कन्या, ती यात्रेत चालली. जयश्री थोरात, थोरातांची कन्या यात्रेत चालली. दीक्षा राऊत, नितीन राऊतांची कन्या यात्रेत चालल्या. आणि आपल्यासोबत आहेत शिवानी वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत. शिवानी, जगात ना महाराष्ट्रात किंवा कुठेही गेलं ना फारफार तर हस्तांदोलनापुरतं किंवा नमस्कार करतात लोक, राजकारणी, पुरुष राजकारणी दिसले की सहज वाटतं इथं वावरणं वगैरे. मी कारण हा अख्खा इंटरव्ह्यूज मला महिलांच्या अँगलनी, शिवानीच्या अँगलनी करायचं आहे. येस, खरं सांगायचं म्हणजे महिलांचा प्रतिसाद खूप वाढलेला आहे, ते बघून अत्यंत जास्त आनंद होत आहे की आपण कुठे आउट ऑफ द प्लेस नाही वाटून राहिलो आहे. ते खूप महत्वाचं आहे. आधी पॉलिटिक्स म्हणतात म्हणून नाही वाटून राहिलंय का बाकीच्यांना पण असं नाही वाटून राहिलं म्हणजे मुली, बाकी तुमच्या मैत्रिणींना पण तुम्ही विचारलंय ना म्हणून. माझ्यासोबत मुली, अनेक मुली आहेत जी युथ काँग्रेसमध्ये काम करतात, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घेतलेली आहे. ते इतक्या कम्फर्टेबली वावरून राहिले. आमचे डिस्कशन्स होतात संध्याकाळी, आम्ही बसलो की एन्व्हायरमेंट असायला पाहिजे तर असं कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट राहिलं की घरचे पण पाठवायला मागे पुढे बघत नाही. हा एन्व्हायरमेंट काँग्रेस पार्टी देते आहे याचं मला खूप अभिमान आहे. आणि त्यानंतर कुठे ना कुठे जास्तीत जास्त मुली होऊन राहिलेल्या आहेत, ते बघून एक एक्साइटमेंट सुद्धा आहे की चला, फक्त पॉलिटिक्स म्हटलं की फक्त पुरुष आणि मुलं, मेल डॉमिनेटेड जास्त दिसायचं, तर कुठे ना कुठे विचार यायचं की कसं जायचं, प्रोग्राम्समध्ये कसं जायचं, आपण कोणासोबत बोलायचं, किती बोलायचं, हे खूप प्रॉब्लेम्स यायचे. पण आता इतकं कम्फर्टेबल, जितके मुलं तितके मुली, तर कुठे ना कुठे इक्वालिटी फील व्हायला लागलेली आहे. कम्फर्टेबल, कम्फर्ट फील व्हायला लागलेला आहे. मुलांची कशी मैत्री होऊन जाते ना, या नेत्याचा मुलगा, त्या नेत्याचा मुलगा, पत्रकारांची मैत्री, नेत्यांची मैत्री, कार्यकर्त्यांची मैत्री, तसं तुमचं काही डिस्कशन होतं मुली मुलींचे, दीक्षाशी किंवा बाकीच्या तुमच्या इतर मैत्रिणी ज्या नेत्यांच्या मुली आहेत त्यांच्याशी? आमच्या डिस्कशन्स मेनली असं होतात की कशा प्रकारे जास्तीत जास्त आपण सगळे येऊन राहिलेलो आहे आणि कसं चेंज ऑफ एरा होऊन राहिलेलं आहे. पोरांना बाहेर ठेवायचं आपल्याला ते खूप महत्वाचं झालेलं आहे. कारण की किती वर्ष झाले, अनेक वर्ष झाली सगळ्यांची मुलं घेतलेली. आता आमची जनरेशन ती पूर्ण मुलींची येणार आहे आणि महाराष्ट्राला एक नवीन फिमेल CM फेस दिसेल पुढे असं आम्हाला वाटतंय सगळ्या मुलींना बघून. कुठे ना कुठे तो कॉन्फिडन्स वाढायला लागलेला आहे ना. मी आता अचानक असं विचार केला की आदिती तटकरे होते मंत्री, मग सुप्रिया सुळे आहेत, यशोमती ठाकूर आहेत, प्रणिती शिंदे आहेत, शिवानी वडेट्टीवार आहेत, दीक्षा राऊत आहेत, नताशा आव्हाड आहेत, जयश्री थोरात आहेत. मी असं विचार करून राहिले किती मतदारसंघ झाले, 1, 2, 3, 4, 5. आणि आता भविष्यात मला वाटतं की 24 नाहीतरी 29 पर्यंत यांची अर्धी, म्हणजे 288 च्या अर्धे तरी म्हटलं या मुली दिसायला लागतील. आता कुठे ना कुठे आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष हा आधीपासूनच भांडून राहिलेला आहे. 50%, 30% तरी आरक्षण आम्ही लोकसभेमध्ये, असेंब्लीमध्ये, लोकल असेंब्लीमध्ये मागत होतो. तर ते तसं नसेल देणार तर मग असं तरी आम्ही घ्यायचं, म्हणून अशी प्लॅनिंग चालू आहे आमच्या सगळ्यांची. चला बघू कुठे सक्सेसफुल होते. सक्सेसफुल झालं तर वेल अँड गुड फॉर ऑल द जे महिला आहेत, वेल अँड गुड फॉर ऑल द महिला. कारण की कुठे ना कुठे महिलांचं रिप्रेझेंटेशन करताना हा एक प्रश्न येतो आणि हे जाणवतो की महिला कम्फर्टेबली आमच्यासोबत बोलून घेतात. जे पुरुषांचा एकमेकांसोबत लिंगो असतो तो महिलांसोबत नसतो, तर कम्फर्टेबली आमच्यासोबत प्रॉब्लेम शेअर करतात. शब्द आता राजकारणात आता ते प्रचलित व्हायला लागतील, हे खूप या माध्यमातून असं झालेलं होतं तसं आहे. भाषणाच्या स्टाईल पण त्यांच्या खूप आवडतात का तुम्हाला, जुन्या लोकांच्या भाषणाच्या स्टाईल? नाही, त्यांच्यामधनं खूप काही शिकण्यालायकीचं आहे. खूपशे असे पण भाषणं देतात की लोकांसोबत लगेच रिलेट करतात. आमच्यामध्ये, आमच्या जनरेशनमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की बायलिंग्वल आमचे भाषणं असतात, थोडे इंग्लिश मिक्स असतं. तर गावामध्ये आम्ही जेव्हा जातो, आम्ही रुरल एरियामध्ये असल्यामुळे गावामध्ये जेव्हा भाषणं देतो, काही असं टर्म वापरलं जी इंग्लिश आहे तर लगेच लोक बघायला लागतात आणि मग आम्हालाही प्रश्न येतो की याला मराठीमध्ये काय म्हणतात. तो एक प्रॉब्लेम आम्हाला होतो आहे. पण आम्ही जुन्या लोकांचे भाषणं बघून, तेच ऐकून शिकून राहिलेलो आहे. सो लेट्स सी. असं पण असतं ना की कार्यक्रमात गेल्यानंतर 1-2 कार्यक्रम केले किंवा पक्षामध्ये काम करताना हा कार्यकर्ता किंवा हा नेता जरा जास्तच त्रास देतो, हा अगोव आता ह्याला कसं टॅकल करायचं, हे डिस्कशन्स कसे होतात? मग आता टॅकल करण्यापेक्षा व्हॉट
मी पर्सनली प्रेफर करते की सगळ्यांसोबत पोलाईट राहून जितकं आपल्याला जमते तितकं त्यांना बोलायचं आणि स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं. स्ट्रेट फॉरवर्ड राहिल्याने हे इतकं इझी होतं की लोकांपर्यंत आपला मेसेज जातो. पोलाईटली आपण स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं असं मी प्रयत्न करते. कारण की जर कुठे मी आपण गोलगोल फिरवायचं, आम्ही स्पेशली मुली जर गोलगोल फिरायचा प्रयत्न केला तर कधी उलटा आमच्यावर येईल त्याचं सांगता नाही येत. म्हणून आम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड राऊंड जे मनात तेच ओठात अशा प्रकारचा प्रयत्न करतात. कारण चालतं का असं जे मनात तेच ओठात जसं सांगते ना बाबांना एरा चेंज होत आहे, जनरेशन चेंज होत आहे आणि आमच्या जनरेशनमध्ये पर्सनल लाईफ पॉलिटिकल लाईफ हा मॅनेज करणं खूप कठीण जातो. त्यामुळे कुठे ना कुठे त्याला मॅनेज करण्यासाठी वी आर ब्रिंगिंग ती जनरेशन त्या सगळ्या गोष्टींनाच आता कुठे ना कुठे पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कधी फिल्म्स कुठे पार्टीचं किंवा कुठे कुठल्या पुस्तकाचं डिस्कशन असतं का? आता हे ही इलेक्शन ती इलेक्शन ती इलेक्शन कुठल्या वयात काय करायला लागायला लागलं असं झालं नाही ना? कधी कधी खरं सांगायचं वाटतंय असं. पण मग जेव्हा फील्डवर जातो ना, फील्डवर गेल्यानंतर लोकांच्या ज्या अपेक्षा तुमच्याकडे असतात आणि जे लोक त्या अपेक्षांनी तुमच्याकडे बघतात तर त्यांचं एक छोटंसं तरी तुम्ही काम करून दिलं आणि त्यांची खुशी बघून असं वाटतं की नाही काहीतरी आपण काहीतरी चेंज करण्यासाठी काम करतो आहे आणि त्यामध्ये मग एक नवीन एनर्जी आणि एक नवीन एन्जॉयमेंट फील होतं. की एनॉनिमिटी इज अ गुड बॅच, आपल्याला कोणी ओळखत नाही हा सगळ्यात भारी बॅच असतो. कुठेही जाऊन फिरा, पाणीपुरी खा, गाडी चालवा, सिग्नल तोडा, हे तरुण वयातल्या ज्या गोष्टी असतात ते अरे इकडे मी गेलो असं झालं सर काहीच नाही आयुष्यात एक्साइटमेंटच नाही. तर यावेळी तर मग मतदारसंघाच्या बाहेर जाऊन करायची. हा ते असतंच. आणि मतदारसंघात असलो तरी काय करते मग मी, सगळे माझे युवक युवती जे कार्यकर्ता आहेत मित्रमैत्रिणी झाले आहेत त्या बऱ्यापैकी त्यांच्या सोबत जाते. सो कुठे ना कुठे त्यांच्यासोबत पण माझे डिस्कशन्स वगैरे होऊन जातात आणि जे मस्ती वगैरे करायची राहिली युथ युवती बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांच्यासोबत चांगल्याने माझं माइंड फ्रेश होऊन जातं. घरात आता जबाबदारी आली एक नवीन, घरातलं वातावरण बदललंय का? घरात शिवानी शिवानीच आहे म्हणजे घरात शिवानी शिवानीच आहे. आई हाका देऊन तशीच रागवते, बहीण मोठी बहीण तशीच टपली देते डोक्यावर, तर काही बदललेलं नाही. पण एवढं आहे की घरामध्ये एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून बघायला लागलेले आहेत तर त्या गोष्टीचा आनंद होते. कुठे ना कुठे मम्मीला आईला बाबांना प्राऊड बघते मी मोमेंट्स की त्यांच्या डोळ्यामध्ये प्राईड आहे ते बघून खूप छान वाटतं. अजून एक गोष्ट आहे की हे सगळं होत असताना आता हे पण मी एवढी सगळी नावं घेतली नाही, ही सगळी पॉलिटिकल घराण्यांमधली नावं आहेत. त्याच्यामुळे जशी पोरांवर टीका झाली की हे सगळी घराणेशाहीतून आलेले नेते आहेत, तशी या सगळ्या नेत्या ज्या आहेत महिला नेत्या त्या पण घराणेशाहीतून आल्या अशी पण टीका होणार, तर त्याच्याकडे कसं बघणार? कारण सामान्य घरातल्या मुली तरुणी त्यांना पॉलिटिक्समध्ये येणं फार कठीण आहे. तुम्हाला लॉन्चपॅड नाही आहे, तुम्हाला कुठला आधार नाही आहे, सुरक्षितता नाही आहे, तुम्हाला तिथं कोणी प्रोटेक्ट करणार नाही आहे, इथं सगळेच जण आहेत तुम्हाला प्रोटेक्ट करायला. खरं सांगायचं म्हणजे कुठे ना कुठे चेंज घडतोय. याच्या आधी पॉलिटिकल घरच्या मुलींना सुद्धा येणं खूप कठीण राहायचं. आता एक्सेप्टन्स मिळून राहिलेली आहे, घरचे सुद्धा परमिट करून राहिलेले आहेत पॉलिटिक्स करायला. तर मला वाटते की स्टार्ट झालेलं आहे हळूहळू. जसं जसं महिलांचा सहभाग, जसं रात्रीचा रस्ता असतो ना, रात्रीच्या रस्त्यावर पुरुष जास्त असतात म्हणून रात्री मुलींना निघू देत नाही. पण जसं पुरुष आणि महिला इक्वली राहतील रात्रीच्या रस्त्यावर सुद्धा, रात्री बाहेर फिरणं सुरू करतील, तर ते कम्फर्टेबल वातावरण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा राहील आणि सेफ फॉर महिला राहील महत्त्वाचं. म्हणजे तशा प्रकारचंच राजकारण झालेलं. कुठे ना कुठे जर मुलींची एंट्री सुरू झाली तर नक्कीच बाकी सगळ्या महिलांना पण मला वाटते की बऱ्यापैकी त्यांना पण कम्फर्ट वाटायला लागले आणि ते पण पुढे येतील. असं नाही की महिला पुढे आलेल्या नाहीत राजकारणात, महिला बऱ्यापैकी पुढे आलेल्या आहेत. अनेक महिला नाही आता पण बऱ्यापैकी महिला आहेत जे काम करून राहिलेल्या आहेत आणि त्यांच्यावर घराणेशाहीचा टॅग नाही. आमच्यासोबतच अनेक महिला आहेत, माझ्यासोबत आहे माझी करीना झेव्हियर्स म्हणून आहे, तिचं काहीच नाही, ती फक्त एक ॲडव्होकेट आहे, ती जनरल सेक्रेटरी म्हणून आहे, ती खूप क्लोजली काम करून राहिलेली आहे सध्या राहुल गांधीजींसोबत. ऋषिका राका आहे, त्यानंतर उत्कर्षताही आहेत, अनेक महिला आहेत जे माझ्यासोबत खूप चांगल्याने क्लोजली काम करतात. असू शकतं की मीडियाला माहीत नाहीत कारण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शिवानी वडेट्टीवार म्हणले की लगेच कळतं. ॲक्च्युली कुठे ना कुठे ते फॅक्ट आहे की मीडिया आम्हाला लवकर रेकग्नाईज करतं म्हणून आम्ही दिसून येतो. त्यांना रेकग्नेशन त्यामध्ये थोडं मागे असतं कारण की लोक रेकग्नाईज करतात त्यांना माहिती नाही की ते कुठल्या लेवलवर काम करते. जोपर्यंत एक फॉर्मल इंट्रोडक्शन होत नाही तोपर्यंत
त्यांचं वर्क आयडेंटिफाय होत नाही हे एक आहे. असं आहे की जसं घरच्यांची एक हे बदलली आहे तसं ते मित्र वगैरे पूर्वी मेसेज वगैरे करत असतील, काहीतरी मैत्रिणी मेसेज करत असतील, फ्लर्टिंग होत असेल, काहीतरी होत असेल, सगळं बंद झालं का चालू आहे? नाही तसं काहीच नाही. आमचं आत्ता पण चालू असतं, मस्ती अप्पा चालू असतात. मी 2-3 आठवड्यामध्ये एक तरी वीकेंड प्रयत्न करते की फ्रेंड्ससोबत जाऊन त्यांच्यासोबत चिल करेल. आणि आमच्या सगळ्यांनाच पत्ते खेळायचा, ताश खेळायचा खूप शौक आहे, बॅडमिंटन खेळायचा खूप शौक आहे, तर आम्ही आवर्जून वेळ काढतो की वीकली एकदा तरी सगळेजण मिळून बॅडमिंटन क्रिकेट काहीतरी असं गेम खेळू आणि सगळ्यांचे माइंड फ्रेश करू. कारण की मी भलेही पॉलिटिक्समध्ये आली असेल पण सगळेजण या एजला आहेत की सगळे बिझनेसमध्ये कुठे स्वतःला एस्टॅब्लिश करायला बिझी झालेलं, तर वी ऑल फाइंड टाइम, सगळेजण वेळ काढतो आम्ही. राजकारण हा चिल बिझनेस आहे का डोक्याला ताप आहे? हा खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारलेला तुम्ही. जेव्हा घरी बसून विचार करतो की फील्डवर जायचं तेव्हा वाटतं की बापरे नाही होणार, पण जेव्हा फील्डवर आल्यानंतर असं वाटते की चला होऊ शकतं. इट्स अ चिल बिझनेस, इट्स हाऊ यू तुम्ही कसे घेता त्याला, त्याच्यावर कम्प्लिटली असं आहे डिपेंड. जर तुम्ही ती एन्व्हायरमेंट ठेवली तर कुठे ना कुठे एन्व्हायरमेंट पण तुम्हाला अडॅप्ट करायला लागते. तसं आपण अनेक नेत्यांचं बघतो, त्यांचा एक स्केड्युल फिक्स असतो, तर स्केड्युलच्या हिशोबाने लोक त्यांना अडॅप्ट करतात. तर तसं तुम्ही एक नवीन एन्व्हायरमेंट क्रिएट केली तर लोक पण अडॅप्ट करायला लागतात. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं आपण बोलतोय म्हणून काय बोलणं झालं? राहुल गांधीजींसोबत माझं जे कन्व्हर्सेशन झालं, त्यांनी मला विचारलं की तुम्ही काँग्रेसला ॲज अ काँग्रेस वर्कर, तर मग मी त्यांना सांगितलं की बऱ्यापैकी कुठे ना कुठे आपण युवतींना इग्नोर करून राहिलेलो आहे, 50% ऑफ पॉप्युलेशनला इग्नोर करून राहिलो आहे. आधी आबादी पुरा हक आमचे प्रोग्राम्स अनेक आले, लड़की हू लड़ सकती हूँ हा पण स्लोगन प्रियंका गांधीजींनी दिलं, पण कम्फर्ट झोन देण्याचं काम आपल्याला करावी लागेल. त्या कम्फर्ट झोनसाठी कशाप्रकारे आम्ही युवतींना जास्तीत जास्त युथ काँग्रेसमध्ये सहभाग आणू शकू त्याच्यावर काम करत आहे असं सांगितलं मी त्यांना. त्यांना पण पटलं हे सगळ्या गोष्टी की खरंच कुठे ना कुठे इन्वॉल्व करण्याची जास्तीत जास्त गरज आहे. नाही अजिबात नाही, बॅडमिंटन खेळत असते म्हणून एवढं काही वाटलं नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही पडली. पण ती जी एनर्जी आहे हवामध्ये त्या एनर्जीमुळे कळत पण नाही की 15 किलोमीटर चालून झालं. सोबत चालल्यानंतर कळत नाही ना, एकट्याला चालल्यानंतर त्रास होतो ते नक्की आहे. एकटे जेव्हा तुम्ही विचार करत चालता तेव्हा तुम्हाला रिअलाइज होते की बापरे चालून राहिलेलो आहे, पण जेव्हा मी भारत यात्रींसोबत चालतो ते सगळेजण गाणे म्हणत स्लोगन देत चालत असतात, तर त्यांच्यासोबत कळत सुद्धा नाही की आम्ही एवढं चालून घेतलं. 24 लढणार की 29? सध्या असं काहीच विचार नाही. बाबांना विश्रांती देणार का ते संधी देणार का तुम्हाला? ते बाबा विश्रांती घेणार नाही. बाबांचं असं आहे की जोपर्यंत मी लोकांमध्ये आहोत तोपर्यंत माझी तब्येत चांगली आहे, मला बीपी शुगरचा त्रास नाही. जेव्हा तू मला लोकांपासून दूर करशील नक्कीच मला या सगळ्या त्रास व्हायला लागतील. तर त्यांची तर कुठेच रिटायरमेंटची इच्छा नाही. आणि कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटमुळे जास्त कोण फसत? बाबा, नक्की बाबा. कारण की ते मी जे तुम्हाला सांगितलं ना, जे मनात ते होतात ते आधीपासून प्रॅक्टिस करत आलेले आहे. एकदम तडक फडक जे मनात राहिलं ते नक्कीच बोलून देतात आणि त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी त्यांना कॉन्स्टंटली सराउंड करत असतात. शाळा घेता आम्ही म्हणतो की का आज तुम्ही बोलले, याला नाही बोलायला पाहिजे होतं, अवॉइड करायला पाहिजे होतं. पण ते मग म्हणतात अरे पण मी लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोकांच्या मनातलं जे माझ्याकडे ऐकण्यात येतं ते मला बोलावीच लागेल, मी कसं पोहोचवणार, मग माझं लोकप्रतिनिधी राहण्याचा अर्थच काय होणार, म्हणून मी बोलणार जे मला बोलायचं आहे. डिसअग्रीमेंट होतात म्हणजे त्यांना असं वाटलं की चुकीचं आहे तरी पण ते स्टँड ते आपल्या शब्दावर ठाम राहतात. आता बोललो ना, झालं, नो रिग्रेट्स. तर त्या शिवानी वडेट्टीवर की त्यांनी सांगितलं की महिला आल्या तर बदल घडेल, हळूहळू बदल घडेल. घराणेशाहीचा टॅग आहे काही महिलांवरती, त्याच्यावर टीका पण होईल, पण एक सेफर वातावरण तयार होण्यासाठी त्याची मदत होईल. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काल परत बदलतही जातील, त्यामुळं आपल्याला बघावं लागेल की 24 किती दिसत आहेत, किती सीट रिकाम्या दिसत आहेत महिलांसाठी, 29 किती दिसत आहेत. मला वाटत नाही की हे सगळे नेते जे आहेत ते इतक्या लवकर ह्या सगळ्यांना संधी देतील, यांना अजून 10-15 तरी काम करायला लावतील आधी फील्डवरती. आणि कारण नेता जो राजकारणात असतो तो स्वतःची जागा लवकर रिकामी करत नाही हा अनुभव आहे, त्यामुळे यांचा नंबर कधी लागतो ते बघावं लागेल. कॅमेरामन समीर सह अभिजित करंडे, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.